पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सालके वस्तीवर दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री 12:30 दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करत कपाटात ठेवलेले अंदाजे 7 ते 8 तोळे सोन्याचे दागिने तसेच 4,000 रोख रक्कम असा एकूण जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अशोक सीताराम सालके यांच्या घरातून रात्री 12:30 सुमारास घरातील सर्व झोपेत असताना हातून लावलेली कडी कोयंडा खोलून चोरांनी घरामध्ये प्रवेश केला. कपाटातील साहित्याची उचकापाचक करत कपाटात ठेवलेले 7 ते 8 तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदी व रोख रक्कम आदी चोरी करत चोर पसार झाले. 1:00 सुमारास सालके हे उठले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले असता त्यांना ते दिसून आले नाही. त्यामुळे दागिन्यांची चोरी झाल्याचे सालके यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना याबाबत कळवले, मात्र चोरांचा थांगपत्ता लागला नाही. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. चोरी करण्यापूर्वी चोरांनी बाहेर असणाऱ्या दुचाकीचे प्लग काढून ठेवले होते, तसेच अंधार व्हावा म्हणून बाहेरील बल्ब काढण्यात आले होते. राळेगण थेरपाळ जवळ कोहकडी परिसरात गेल्या दिवसांपूर्वी चोऱ्यांचे सूत्र सुरू होते. काही दिवसात ते थंडवल्याचे चित्र असतानाच शेतकरी कुटुंबाची घरफोडी झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.